रस्ता ठीक नळीपर्यंत जातो आहे, तर ह्या रूटला राजमार्ग असं म्हणायचे, पण पूर्वीच्या काळी हात हीच वाट घेऊन लोक डायरेक्ट कल्याणपर्यंत जायचे थितबी मार्गे, आणि हा राजमार्ग घेऊन आपण जुन्नर दरवाजापर्यंत जात आहोत. तर मित्रांनो, हा राजमार्ग आहे, कारण इथे असे स्टेप्स बनलेले आहेत आणि बांदेकर आपल्याला रूट दाखवत आहेत. दादा, आणि तुम्ही एजवर कशाला उभे आहात? तर इथे ग्रिप्स बनलेले आहेत, पाहिलं तर माझ्या हाताला असे ग्रिप्स आहेत. हॅव आय क्लिअर्ड इट? यस, यू आर डन. Why is it going? No, this is not the way. No, straight. Straight. Uh-oh, moss. I hate moss. Hey, wo slippery nahi hai. Nahi hai? Bilkul nahi hai. Thank you. Finally. Tough asa patch hota ha 2 minute ka. Right side mein pakadne ke liye hai aapko. Right side mein pakadne ke liye hai. Aur upar thoda. आम्ही एका स्पॉटमध्ये आलो आहोत जिथे मी तरी चढलो आहे, पण मला इथे गाईड करायला येत नाही आहे या दोघांनी कसं यायचं आहे. पण मला इथे एक पुरातत्व अशी एक मूर्ती दिसते, आणि इथे हे पहा प्राचीन काळेचं हे आहे. हे नाही, इथे हात टाक आणि खेच फक्त बॉडीवर. पायरा लावू शकशील साईडवेज? येस. ही आहे नळी, आणि ही नळीची वाट आहे. जुन्नर दरवाजापर्यंत आपण पोहोचत आहोत, जवळजवळ पोहोचलेलो आहोत. इथे आपण बघत आहोत आपले बाकीचे ट्रेकर्स, छोट्या छोट्या पाऊल घेऊन वरपर्यंत पोहोचलेलो आहे. नळीच्या एकदम शेवटच्या टोकाला आता जुन्नर दरवाजा हा आपल्याला दिसत आहे. पुढे जाऊन तिथे लोकेश दरवाजापर्यंत पोहोचलेला आहे शेवटचा पॅच. आणि फायनली फायनली खूप वेळानंतर हा सनलाईटचा पार्ट आपल्याला दिसतोय, तर मला माझे ग्लासेस घालावे लागतील. आणि हा आहे शेवटचा पार्ट, नळीचा शेवटचा पार्ट. जुन्नर दरवाज्याच्या नळीच्या नंतर आपण या पठारावर आलो आहोत, आणि आता इथून सरळ जाता जाता राईटला एक भाले किल्ला म्हणून ठिकाण आहे, तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. तो आहे नेढा, आणि त्याच्या पाठी पिंपळगाव जोगा धरण. तिथे पाणी आपल्याला दिसतं, पण ढगाळ वातावरणामुळे थोडं दिसायला कमी दिसतंय. इथे पाहत आहोत एक फ्रेश वॉटर स्ट्रीम, ऑफकोर्स इट इज, आणि इथे आपण पाणी पिणार आहोत तहान भूक लागलेल्यांना. इथे पाणी पिण्याची सोय केलेली आहे. तो कॅरी किया था ना ब्यूटेन का, हां अभी वो ब्यूटेन का स्टोर रहता तो इधर चाय बना के पी. तो का स्टोर में भी स्वादिष्ट. हां पानी खराब कर दिया, कैसे गांव के लोग हैं.
लुक एट दिस. आता हे वेगळ्या कलरचे फ्लावर्स मला दिसत आहेत. आता हे पहा, या रूटचं एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे दर 5 मिनिटाला मला वेगळी लँडस्केप दिसते आणि आता वेगळे फ्लावर्स दिसायला लागलेत. हे पहा, हा पहा, पूर्णपणे एकदम वेगळी लँडस्केप आणि तिथे एकदम वन ट्री दिसते मला. आणि तो आहे तारामती आणि तो आहे रोहिदास. रुक, मैं आता हूँ तेरे शॉट. डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब उडीग्राफी. अरे अति तर जवळजवळ 3 तास झालेले आहेत. आपण 5 किलोमीटर आलो आहोत. समोर मला तारामती दिसत आहे. थोड्या ढगाळ वातावरणात आहे आणि हा सपाट रस्ता. म्हणजे वर कसं, वर जायचा रस्ता कोणता? फिरून 5 साईडला. अच्छा, आणि उतरताना परत तसंच उतरायचं? अरे बापरे, विल हॅव टू ट्रॅव्हल्स अक्रॉस फ्रॉम द बॅक साईड आणि बॅक साईड नंतर परत इथे वरती जायचं. इथून आपला सरळ रस्ता नाही आहे. सो लुक ॲट दोज गाईज, दे आर near to the drop. It's a vertical rock face for those. Hey, don't walk now, they're boarding. And this is the drop. Wait. आणि आता वाले किल्ल्याचा वॉल दिसतो आहे. रॅम्पार्ट्स ऑफ द फोर्ट आर विजिबल. फोर्टिफिकेशन आर विजिबल. वो नको, गॅप मध्ये पडली. वाव, लुक ॲट दॅट. छान अशा फोर्टिफिकेशन दिसलंय ना. तर तो आहे बाले किल्ला वरती दिसणारा आणि आम्हाला इथे बाले किल्ल्याचं फोर्टिफिकेशन दिसतंय. पूर्ण फोर्ट टाईप बनवलेलं आहे. आणि हे पहा, तर तिथे आम्ही जाणार आहोत. पण त्याचा रस्ता आहे असा असा गोल फिरणारा आणि इथून आपल्याला दिसतंय तारामती. पण असं टेल फिन ऑफ अ एरोप्लेन असं हे शेप दिसतंय आपल्याला. हा शेप फक्त या अँगलने दिसतो. पोर्शनवर आलेलो आहोत जिथे मला पूर्णपणे असा ड्रॉप दिसतो आहे. पोर्शन आहे बाले किल्ला आणि 7 हिल्स जे सीसॉ हिल्स आहे काटून येतो त्यांच्या मध्ये आहे. पण लेफ्ट साईडला तर आपल्याला सर्क्युलेट करून बाले किल्ल्याला जायचं आहे. आहे सगळीकडे. दरवर्षीप्रमाणे आम्हाला कलरफुल सोनकी फ्लावर्स इथे दिसत आहेत. ही सोनकीची फुले दरवर्षी आम्ही पाहतो. वेगवेगळ्या कलरचे आहेत.
सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे मी लीडवर आहे बालेक किल्ल्यासाठी, गाईडने फक्त आम्हाला रस्ता दाखवलेला आहे. फायनली आपण पोहोचलो आहोत वाले किल्ल्याच्या टॉपवर. आता जवळजवळ 10 मीटर खाली आहे आणि हा आहे वाले किल्ल्याचा टॉप. प्रतीकराव रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन सिंहा.